प्रवासी अक्षरशः इथे मनस्ताप भोगतोय आणि ठेकेदार मात्र आराममध्ये आपले पैसे उधळत आहेत. मी पीडब्ल्यूडीने खाल्लेले पैसे, हे बघा गाडी कशी जाते, गाडीची अवस्था, हे खड्डे, हे लोक रस्त्यावर उतरून आता प्रवास करतो. या बाईची अवस्था बघ काय झाली, खड्डे बघा किती भयानक खड्डे आहेत. कसली वाहनं न्यायची हा मोठा प्रश्न. आता हा खड्डा बघा किती मोठा आहे, हा खड्डा, या खड्ड्यातून गाडी कशी न्यायची हा मोठा. आणि हे बघा किती मोठी वाहनं या पुलावरून जातात. पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे. पालीचा जो पूल आहे हा कधीही कोसळेल अशी अवस्था आहे. खड्ड्यांची जी मोजमाप आहे ती प्रचंड आहेत. म्हणजे खड्डे किती मोठे आहेत बघा ते. अशा खड्ड्यातून ही सगळी वाहनं जात आहेत आणि ही ट्रॅफिक बघा किती लागलेली आहे. या रस्त्याची अवस्था ही अत्यंत वाईट करून ठेवलेली आहे ठेकेदारांनी. या रस्त्यावर वाडा म्हणून रस्त्यावर ज्यांनी कामं घेतलेली होती, ही ट्रॅफिक बघा, म्हणजे अक्षरशः त्यांना कधीही यश येणार नाही किंवा कधीही त्यांचं भलं होणार नाही एवढ्या वाईट पद्धतीने केलं. ही ट्रॅफिक बघा किती आहे, मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक वाडा मनोर पुलावर लागलेली आहे. गाड्या 1.5 तासापासून, म्हणजे आता त्याला 2.25 तास होत आलेत, 2.25 तास ट्रॅफिक अशीच्या अशी इथे एका बाजूने उभी आहे. आणि मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. आता ह्या जर गाड्या जर फसल्या किंवा पूल पडला तर खूप मोठं नुकसान होणार आहे, अनेक लोकांचे इथे बळी जाणार आहेत. आणि म्हणून याची तात्काळ दखल पीडब्ल्यूडीने घ्यावी. खरं तर या रस्त्याची चौकशी करू असं सांगितलं होतं, चौकशीही झाली, ठेकेदार दोषीही आढळला, मात्र ठेकेदारावर काही कारवाई झालेली नाही आहे. अगदी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीही सांगितलं होतं की अहवाल आलेला आहे आणि अहवालामध्ये ठेकेदार हा दोषी ठरलेला आहे, मात्र ठेकेदाराला पाठीशी घातलं जात आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे. वाडा मनोर रस्त्यावर आतापर्यंत 8 कोटी हे फक्त दुरुस्तीसाठी दिले होते आणि त्याची दुरुस्तीची बिलं निघालेली आहेत. प्रत्यक्ष याची दुरुस्तीची काय वाताहात झालेली आहे ही जरा पाली पुलावर येऊन पाहावं.